माझ्या युट्यूब चॅनलवर कोकण सई दिया. तर माझं नाव सई महेश मोरे आणि माझं नाव दिया महेश मोरे. आम्ही दोघी पण बहिणी आहोत आणि हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. सो आम्हाला खूप सपोर्ट करा. तर आम्ही आज जाणार आहोत कोकणात, म्हणजे रत्नागिरीमध्ये आमच्या गावी. तर आता आमची ट्रेन आहे. सो आम्ही आता निघालो आहोत. आता घड्याळात वाजले 5 आहेत. आता आम्ही निघू. आम्ही रेडी तर झालोय. आता निघणार आहोत आणि ह्याच्या पुढे तुम्हाला बघायला भेटेल आमची जर्नी कशी होईल मुंबई टू गावाला. फर्स्ट आम्ही आता इथून दादरला जाणार. मग दादरवरून आमची रत्नागिरीची ट्रेन आहे दादरला. सो आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि तुम्हाला तर माहितीच आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. पाया पडते. मी आजीच्या पाया पडते. आमच्या बॅगा रेडी आहेत. चेक. आम्ही निघालो आहे. विरार स्टेशन. दादरला मला चढायचं होतं ट्रेनमध्ये. परत ट्रेनचं माहिती नव्हतं कुठे घेणार आहे ट्रेन. तर आमचं डब्बाचं नाव होतं T2. तर T2 तर तिकडे पण लागलेलं, इकडे पण लागलेलं. त्यामुळे कन्फ्युजन झालेलं की इकडे का तिकडे. त्यामुळे शूट जास्त नाही केलं, केलंच नाही दादरला. मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर थोडी सिटिंग ॲडजस्टमेंट झाली होती. त्याच्यानंतर आत्ता बसरीमध्ये बनवायला चालू केलं. आणि इकडे बघा, इकडे आजी आहे, आजी आहे आणि इकडे पण आई आहे. तर आज आम्ही चाललो आहे गावाला. माहिती तुम्हाला त्याच्यानंतर यूट्यूब ब्लॉगवर जाणार. फर्स्ट डिश आमची काय आहे, कटलेट. कटलेट आहे, त्याचं सॉस. आणि ती खाते दोन दोन डिश. मी पण खाते. भारी आहे. भाजी आणि मेथी कटलेट आहे. भारी आहे. बघा काय खाते, बघा नेरी आलेलं आहे. आणि ते जरा गाडी स्टॉपला थांबलेली आहे. पाणी बॉटल परत काय ना, कुणाला नाश्ता करायचं त्याचं. इथे दादा बसलेला आहे. दादा हाय कर. दीदी हाय कर. काका हाय करा. काका हाय करा. तर इथे विनेरी आलेलं आहे. आणि इथे काय बघा, बाहेर डोसा लिहिला ना. इथे डोसा, इथे वडापाव आहे. पाहिजे का? काही तिथे आम्ही आता जस्ट नाव ट्रेनमधून उतरलो आहे. आणि बघा इथे खेडच्या स्टॉपवरून येऊन काका आलाय घ्यायला. त्याची 4-व्हीलर आहे. तर काकासोबत आता जाणार आहे. काकाची गाडी आली आणि बसतोय. चल बाय. मी कुठे बसतो? खेडवरून काकाच्या गाडीतून निघालेलं. आता शीतलला पोचतोय. तर थोड्या वेळ गाडी थांबवली आहे. थोडं भाजी शॉपिंग करायची, भाजीची. तर बघा किती गरम होते, किती बाहेर एवढं ऊन आहे ना. जास्त गरमी आहे गावाला. एवढा फॅन इथला लावला आहे, हे बघा फॅन. तरी पण काही हवा येत नाही. काकाने AC लावली आहे. काही हवा म्हणजे एवढा टेम्परेचर बाहेरचा आहे ना की हवाच येत नाही.
आपली गाडी पार्क झाली ना तर म्हणून जाऊया माझ्या घरी. तसं हे दाखवूया या सगळं सामान ऑलरेडी आम्ही घेऊन नेलेलं म्हणजे घरी ठेवून आलो कारण का खूप जास्त ऊन आहे इथे. तर हा माझा गाव खूप ब्युटिफुल आहे. तर आपला घर आहे. मी तुम्हाला नक्कीच एक दिवशी ब्लॉग बनवला दाखवेन माझा घर केवढा मोठा आहे. तर गाईज माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा फर्स्ट ब्लॉग आहे, खूप जास्त सपोर्ट करा. तर बाय बाय, टेक केअर.